विध्वंसक कारवाया करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला. एक DVCM दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य व एक दलम सदस्य यांना केले ठार. वासू समर कोरचा, राहणार गोडिया, पूर्व बस्तर एरिया, छत्तीसगड. रेशमा मडकाम, वय 25 वर्ष, राहणार बस्तर एरिया, छत्तीसगड. कमला मडावी, वय 24 वर्षे, राहणार दक्षिण बस्तर एरिया, छत्तीसगड. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहीर केलं होतं 22 लाखांचं बक्षीस. घटनास्थळावरून 3 ऑटोमॅटिक वेपन जप्त. TCOC कालावधीमध्ये एक गोपनीय आणि खात्रीशीर माहिती भेटली होती की पेरिमेरी दलमचे काही सदस्य कत्रनगट्टा गाव आहे भामरागड तालुक्यामध्ये, नारगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत आहे. तिथे गावकऱ्यांसोबत मीटिंग करत आहे आणि काही मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे. त्या अनुषंगाने तात्काळ अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख आणि त्यांच्यासोबत 2 C6Cचे पथक असे तात्काळ रवाना करण्यात आलं होतं. आणि जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन करत होते त्यांच्यावर त्या गावचे बाहेर जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी अंधाधुन गोळीबार सुरू केले आणि त्यांचे प्रत्युत्तर आमचे C6Cचे जवानांनी चोख रीतीने दिले आणि नंतर फायरिंग स्टॉप झाल्यानंतर तिथे जेव्हा एरिया सर्च ऑपरेशन आम्ही केले तर तिथे 3 माओवाद्यांचे मृतदेह आम्हाला सापडले आहे, ज्यामध्ये 1 पुरुष माओवाद्याचे समावेश आहे आणि 2 महिला माओवाद्याचे समावेश आहे. पेरिमिली दलम मधील संपूर्ण सदस्यांचा झाला खात्मा. हे शेवट 3 माओवादी हेच आमचे रेकॉर्डवर होते. पेरिमिली दलमचे दक्षिण गडचिरोली डिव्हिजनचे पेरिमिली LOSचे पूर्ण खात्मा आणि पूर्ण पेरिमिली दलमला वाईपआउट गडचिरोली पोलीसला करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. माओवाद्यांनो खोट्या आमिषांना बळी पडून जीव गमावण्यापेक्षा आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचवा आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करा.